ये कल्याणी, उशीर झाला तुला यायला. मला वाटतं अजून फार उशीर झालेला नाहीये. तुला वेळेची किंमत नसेल, पण निदान माझा वेळ तरी अमूल्य आहे. तुझ्याकडे वेळ मागून घेण्यासाठीच मी इथे आली आहे मृणाल. म्हणजे स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मला थोडासा वेळ हवाय. मी काय करू शकते त्याच्यात? खूप काही. आय ॲडमायर यू कल्याणी. एवढं सगळं घडून गेलं तरीही तू माझ्याकडनं फेवर मागतेस? तुझ्या या वागण्याला साहसीपणा म्हणायचा की निगरगट्टपणा म्हणायचा हेच कळत नाही. निगरगट्ट व्हायला सुद्धा साहस लागत, जे सगळ्यांकडे नसत. अनुभवलंय मी ते. तू माझ्यावर खोटा आरोप केलास तो मी परत घ्यायला तयार आहे. काय? होय, मी संध्याकाळी प्रेसला बोलावलंय. मी सगळ्यांच्या समोर कबूल करणार आहे की माझ्यावर झालेल्या हल्ल्याचा मृणालशी काहीही संबंध नाही. तो माझा गैरसमज होता. आणि लोक तुझ्यावर विश्वास ठेवतील? माझ्या प्रत्येक शब्दावर लोकांचा विश्वास आहे मृणाल. आणि दीपचं काय? दीपंकरला मी माझ्या पद्धतीने समजावलंय, पण त्यातूनही जर तो माझ्याकडे आला तर मी त्याला परत जायला सांगू शकत नाही. आफ्टर ऑल ही इज युअर सन. मी समजावलंय त्याला, तूही समजाव. यू नो हिम बेटर. तू विशालला तुझ्या बाजूचा करून घेतलाच आहेस, कुणी सांगावं. एक दिवस दीपही तुझ्याकडे परत येईल. मृणाल, नाही पाहते मी तू कशी रंग बदलतेस. उगीच रंगाचा बेरंग करू नकोस मृणाल. मी जे सांगते ते केल्यानं आपल्या दोघांचं भलं होईल. उद्यापर्यंत तुझ्यावरचा आरोप मी मागे घेतला असेल. अँड देन पहॅप्स वी कॅन बी फ्रेंड्स.